पुढे पाहूयात। राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुण्यातील कोढवा भागातील तल्ला खान नामक व्यक्तीच्या घरावर छापा टाकून संशयित कागदपत्र आणि डिजिटल साहित्य जप्त केलं। तल्ला खान इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता आणि या संघटनेची विचारधारा पसरवण्याचं काम करत होता असा संशय एनआयएला आहे। बोलूयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोरणे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। हा वैभव, पहिले तर हा तल्ला खान कोण आहे, काय त्याची नेमकी पार्श्वभूमी आणि एनआयएने ही जी कारवाई केलेली आहे या पाठीमागे नेमकं एनआयएच्या हाती काय काय लागलेलं होतं? विशाल, ही एनआयएची अत्यंत मोठी कारवाई म्हणावी लागेल। लोधीनगर पोलीस ठाण्यामध्ये 23 फेब्रुवारी 2020 एक गुन्हा जो आहे तो एनआयएनं दाखल केलेला होता आणि या गुन्ह्याचा तपास करत असताना इसिसचं एक नवं मॉड्यूल जे देशभरामध्ये भारतामध्ये टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज आहेत त्या घडवून आणायच्या किंवा त्या प्लॅन करायच्या संदर्भामध्ये कारवाई जी सुरू होती, जो गट एनआयएच्या रडारवरती आलेला होता त्याच्यानुसार ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये तल्ला खानचं नाव जे ते समोर आलेलं होतं। यापूर्वी दिल्लीतून एक जोडपजे या प्रकरणामध्ये एनआयएनं अटक केलेलं होतं, त्यांची नावं जी आहेत ती त्या नावांची चौकशी केल्यानंतर ही सगळी माहिती जी आहे ती समोर आलेली होती। सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणामध्ये नबील खत्री उर्फ अब्दुल रहमान आणि सादिया अनवर शेख यांना अटक करण्यात आलेली होती आणि यांच्या चौकशीमध्ये तल्ला खान जो पुण्यातल्या कोंढव्याचा रहिवासी आहे त्याचं नाव समोर आलेलं होतं। एनआयएनं काल रात्री त्याच्या घरी कोंढव्यातल्या छापेमारी केली आणि त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जे आहेत ती इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जप्त करण्यात आलेली आहेत, काही कागदपत्रं जप्त करण्यात आलेली आहेत आणि ऑनलाईन एकमेकांच्या संपर्कामध्ये राहून टेररिस्ट ॲक्टिव्हिटी प्लॅन करणं किंवा विचारधारा जी आहे ती पसरवणं, दहशतवादी विचारधारा जी आहे ती पसरवणं, अशा अनेक वेगवेगळ्या कारवाया ज्या आहेत त्या या तल्ला खान यांच्याकडून, तल्ला लियाकत खान यांच्याकडून सुरू होत्या। त्यासोबतच हा संपूर्ण गट जो आहे तो इसिसची विचारधारा पसरवण्याचं काम जे ते करत होता। लाईक माइंडेड म्हणजे एकसारखी ही सगळी एकसारख्या मानसिकतेची लोक आहेत ज्यांच्यावर चार्जशीटसुद्धा करण्यात आलेलं होतं। 6 जणांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांच्यावर चार्जशीट जे ते चार्जशीट ठेवण्यात आलेलं होतं। या सगळ्या पूर्ण गटाकडून देशभरामध्ये दहशतवादी हल्ले करणं, त्याच्यासोबत जे चार्जशीटमध्ये म्हणण्यात आलेले आहे इसिससाठीचे नवे सेल्स जे आहेत ते तयार करणं, फंड जे आहेत ते फंड उभे करणं आणि वेपन्स जे आहेत वेपन्स गोळा करणं, आयईडी बनवणं त्याच्यापासून एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेस जे आहेत ते बनवणं आणि त्यातून टार्गेट किलिंग्स जे आहेत त्या घडवून आणणं, अशा वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवरती काम जे ते या गटाकडून करण्यात येत होतं, ज्याच्यामध्ये सादिया अनवर शेख, नबील सिद्दीकी, अब्दुल रहमान उर्फ डॉक्टर ब्रेव्ह असं त्याचं नाव आहे आणि या सगळ्यांना सर्वात आधी झैनाब सामी वानी जो आहे आणि त्याची बायको पत्नी त्याची हिना बेग यांना ओखलामधून अटक करण्यात आलेली होती जामियानगर दिल्लीमधून आणि 2020 या संदर्भातला गुन्हा जो आहे मार्च महिन्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता त्याचा तपास एनआयए करत होतं। या प्रकरणामध्ये चार्जशीट करण्यात आलं, आधी या पतीपत्नींना अटक केल्यानंतर जशी जशी नावं समोर आली ऑनलाईन संपर्कात राहून एकमेकांचा मॉड्यूल डेव्हलप करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यानुसार पुढच्या अरेस्ट ज्या आहेत त्या एनआयएनं केल्या आणि आता त्याचाच एक पार्ट म्हणून, त्याचाच एक भाग म्हणून काल तल्ला लियाकत खान याच्या कोंढव्यातल्या घरी एनआयएनं छापेमारी केली आणि काही कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जी आहेत ती जप्त करण्यात आली आहेत। धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल। एनआयएची सगळ्यात मोठी कारवाई आपण बघतोय, पुण्यामध्ये तल्ला खान नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली जो दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता। पुढे बघूयात।